हाय, आता आपण आहोत मुरकरांच्या इथे. आता समीरचं एक सरप्राईज आहे, समीरच्या आवडीची एक गोष्ट येणार आहे. आता आपण त्याला दाखवूया तर आवडीचं. अजून समीरला मी सांगितलं नाही काय आहे ते. समीरच्या बर्थडेच्या सरप्राईज पैकी एक सरप्राईज आहे. आता आम्ही आहोत मुरकरांकडे, देवायला आलेलो आहे. समीरसाठी एक सरप्राईज आलेला आहे बर्थडे बॉय साठी. बर्थडे बॉय, काय सरप्राईज दिसतंय समीर? आता सरप्राईज बघा. सरप्राईज बघा कसं दाखवतो समीर. हॅपी बर्थडे टू यू. बरोबर मी तर आपण आता चाललेलो आहोत श्रीवर्धन च्या बीच कडे. आणि श्रीवर्धनचे जे रस्ते आहेत ते थोडेसे निमोटे रस्ते आहेत. पार्किंगचं वगैरे कधी कधी प्रॉब्लेम होतो, पण रिक्षा हा एकमेव चांगला साधन आहे जो स्वस्त पण आहे आणि सगळीकडे मिळतात. फक्त एकच आहे, बीचला जाताना जिकडे तुम्ही जाणार आहात त्या रिक्षावाल्यांचा नंबर घ्या. म्हणजे परतीच्या ज्यावेळी तुम्ही याल त्या टायमाला रिक्षा मिळत नाही, कारण काय थोडीशी गर्दी असते, त्याची काळजी घ्या. सर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत श्रीवर्धन बीचवरती. आणि हा तुम्ही बघितलात तो सगळा श्रीवर्धन बीचचा पट्टा आहे. पाटणा यायचं इकडे आणि हा संपूर्ण बघितलं हा संपूर्ण श्रीवर्धन बीच आहे. जास्ती काही वॉटर ॲक्टिव्हिटीज जास्ती नाही आहे तिकडे. आणि हा असा बीचचा परिसर आहे. जास्त पण काय पर्यटक असे वाटत नाही असते काय आहे तिकडे. जनरली इकडे खूप गर्दी असते. तर आहे, ओके आहे. तर एन्जॉय करा श्रीवर्धन बीच. आणि सुरभी येते पाटणा तर ती अजून काही माहिती देईल. ऐकूया. वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे तिकडे. एक काय पॅराग्लायडिंग पॅराशूटचं काहीतरी आहे. हे नवीन चालू झालेलं आहे. असं एक मोठं राऊंड मारतो आणि ते काय आहे ना तसं झालं. नमस्ते, आता आपण सगळे आहोत श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावरती. श्रीवर्धनच्या म्हणजे माझ्या गावी. माझ्या गावी म्हणजे माझ्या माहेरचं गाव आहे श्रीवर्धन. पण तेवढ्यात आम्हाला काही शूटिंग करता नाही आलं किंवा काही फोटो नाही करता आले. थोडेफार समीरने फोटो काढले असतील, पण आता आम्ही समुद्रावर आलो आहे. आता समुद्रावरती जरा फिरतो. आज खूप नेहमीपेक्षा गर्दी आहे. म्हणजे परवा आमच्या इथला एक रथोत्सव आहे, त्यासाठी टुरिस्ट तर आहेतच पण गावातली सुद्धा खूप सारी लोक आहेत. आता गार्गीला जायचं आहे पाण्यामध्ये, त्यासाठी गार्गीची तयारी चालू आहे. परत गार्गीला पॅराशूट रायडिंग पण करायचं आहे. ते आता बघतो, आम्ही विचार करतो आता आधी काय पाहिजे ते तिला करायचं. पॅराशूट राईड करायचा होता तिकडे गेलेलो, पण त्यांनी एका माणसाचे 2500 सांगितले आणि थोडस चालत लांब जायचं आहे त्याच्यासाठी. पण गार्गीला तेवढे पेशन्स नाही, कारण तिला तर पाण्यात सुद्धा जायचं आहे. म्हणून आता आम्ही सध्या पाण्यात भिजायला आलोय. म्हणजे आम्ही नाही, गार्गी भिजणार आहे. आम्ही असं फोटो अजून काय माहिती देऊ शकतो? अजून काही नाही, तिथे आता थोडस तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही. दिसेल का भेटी ना? ते जे आता समीर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतोय ते आमच्या गावातला जीवनाबंदर म्हणजे धक्का आहे. तिथे आमच्या इथल्या मच्छीच्या बोटी लागतात. मच्छी येते, तिथे लिलाव होतो,
आणि खूप सारं तिथे बघण्यासारखं पण आहे. वरती एक रामाचं देऊळ आहे पण ते आता तुम्हाला तिकडे दिसेल की नाही इथून एवढ्या कॅमेऱ्यातून आम्ही दाखवू शकतो की नाही माहीत नाही. बघू आता पर्यटक आलेले आहेत. आम्ही सगळे मास्क लावतो पण आता आम्ही बोलतोय मी म्हणून मी मास्क काढला आहे आणि गार्गी पाण्यात जाते म्हणून काढलं आहे. हाय, आता मी आहे श्रीवर्धनच्या समुद्रावरती थोडंसं पाण्यामध्ये. फक्त पाय भिजवते मी. गार्गी तिथे मस्तपैकी एन्जॉय करते पाण्यामध्ये गेली आहे ती. माझ्या पाठी समीर दिसतोय तुम्हाला आणि असं थोडंसं फिरवलं तर गार्गी पण दिसेल. ती बघा गार्गी तिथे पाण्यामध्ये. आई तिकडे लांब बसल्यात, सासूबाई पण बसल्यात त्या साईडला दोघी जणी. बघा हा आमचा समुद्र पाठीमागे, मस्त श्रीवर्धनचा समुद्र. गार्गी आता जराशी मजा करते आहे समुद्राच्या पाण्यामध्ये. पाणी एक थंड आहे, मस्त एकदम सनसेट होत आहे. सनसेटचा एक हायपरलॅप्स पण चालू आहे, एक जुगाड सोल्युशन हायपरलॅप्स. तर बघूया कसं येतं काय येतं हायपरलॅप्स. तर हे आहे आम्ही चाललेलो आहोत ते बोट राईड करायला. तर गार्गी इन्सिस्ट करते आहे बोट राईड बोट राईड. तर ते तिथपर्यंत लांब. ते बघा समीर आणि गार्गी दोघं आता वॉटर स्पोर्ट्स करायला चाललेत. ऍक्च्युली समीरला एवढं जायची इच्छा नव्हती पण गार्गीला जायचंय म्हणून समीर पण जात आहेत. एकटी शिप आहे होडी छोटी, त्याच्यावर बसून आता दोघं जण वॉटर स्पोर्टला जात आहेत. बघूया आता मला किती इथे शूटिंग करता येते, कारण लाटा खूप मोठ्या मोठ्या येत आहेत आणि मला जास्त भिजायचं नव्हतं तरी पण आता मी भिजली आहे थोडीशी. बघू आता हे कसे चढतात. गार्गी तर चढली, समीर बघूया. समीरला बसताना जरा सर लाटा खूप जोरात येत आहेत. बसला समीर सुद्धा बसला आता. ठीक आहे चला भेटू नंतर. Shit.
पासवर्ड वगैरे देऊ लांब वाला बोलले बोलले पाठी बसू बस बस बघा समीर आणि गार्गीची आता बोट येते दोघे जण आता येत आहेत आले आता जवळ उतरतायत आता बघूया आले 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 गार्गीची तर आमच्या सगळी हाऊस फिटलेली आहे उतरतायत आता साधारण 3 मिनिटं पण नव्हती 3 मिनिटाचे 1 पर्सनचे साधारण 250 रुपये घेतले यांनी 3 मिनिटंही नव्हती असं मला वाटतंय दोघांचे आता 500 झालेले आहेत झालं गार्गी आली मस्तपैकी ओली होऊन आता चला भेटू परत